नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सौ सुनीता विनोद सिंगारे, अर्थशास्त्र विभाग, विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद। आपण एमए प्रथम वर्षाचा जो पेपर अभ्यासतो आहोत त्यामध्ये हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स यामध्ये अनेक तज्ञांचे आपण आर्थिक विचार बघितले। आज आपण रमेशचंद्र दत्त यांचे आर्थिक विचार बघणार आहोत। आरसी दत्त यांनी आपल्याला जे आर्थिक विचार सांगितले ते आर्थिक विचार मांडताना त्यांनी सर्वप्रथम भारताचा आर्थिक विकास हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या माध्यमातून जे मौलिक योगदान अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे। नोकरीच्या निमित्तानं ठिकठिकाणी फिरताना त्यांना भारतातली जी दारिद्र्याची अवस्था आहे ही दारिद्र्याची अवस्था समोर दिसली आणि त्यातून त्यांनी या ग्रंथ दारिद्र्याच्या बाबत मांडलेले जे विचार आहेत हे या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतील। म्हणजेच काय भारतातील दुष्काळ, तर हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केल्यानंतर भारतामध्ये वारंवार पडणारा दुष्काळ का पडतो, त्या दुष्काळ पडण्याचं काही कारण आहे का, तर हे जेव्हा त्यांनी मांडलं तेव्हा लॉर्ड कर्झन यांनी सुद्धा त्यांचं फार कौतुक केलं की त्यांनी अतिशय बारकाईनं दुष्काळग्रस्त भागामध्ये जे समोर दिसतं आहे या सर्वांची अतिशय व्यवस्थितरित्या मांडणी केली। आणि भारतामध्ये लोकसंख्येची जी वाढ आहे ही लोकसंख्येची वाढ अतिशय वेगानं होते आहे आणि या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळेच दुष्काळाची जी तीव्रता आहे ही तीव्रता अधिक वाढलेली आहे हाही विचार लेखकांनी मांडला, पण आरसी दत्त यांना मात्र ते मान्य नव्हतं। त्यांचं असं म्हणणं होतं की भारतातील लोकसंख्येचा वेग जरी वाढत असला तरी सुद्धा तो इतर देशांपेक्षा कमी आहे आणि लोकसंख्या वाढीमुळे दुष्काळ निर्माण जर होत असेल तर इंग्लंड सारख्या देशांमध्ये सुद्धा दुष्काळ पडायला हवा, पण तिथं मात्र पडत नाही। तर मग असं का, तर याच्यावर त्यांनी विचार मंथन केलेलं आहे। तर भारतीय शेतकऱ्यांचा निष्काळजीपणा, अधिक खर्च करण्याची जी प्रवृत्ती किंवा स्वभाव आहे तो, आणि हे सगळं जे आहे हे दुष्काळाला कारणीभूत आहे असं दत्त यांचं मत होतं। आणि याच्यामध्ये आपल्याला भारतातील जो दुष्काळ आहे ह्या दुष्काळाला शेतकऱ्यांच्या दारिद्र्यातील भारतातील सावकार देखील तेवढेच कारणीभूत आहेत असं देखील काही लेखकांनी मांडलेलं आहे। परंतु दत्तचं काय म्हणणं आहे, तर शेतकरी कर्जाच्या जाळ्यात का अडकतो याचं उत्तर मात्र लेखकांनी दिलेलं नाही। तर जमिनीचा कर असेल, महसूल वसूल करण्याची पद्धती जी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढावं लागतं, त्यामुळे कर्ज फेडण्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य जातं। परिणाम काय होतो, तर उत्पन्न वाढीसाठी शेतीत सुधारणा करणं कदापि शक्य होत नाही। मग सुधारणा झालीच नाही तर मात्र शेतीमध्ये जे मिळणारं उत्पन्न आहे उत्पन्न वाढणं शक्य नाही आणि मग विकास साध्य करण्याची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी कोणी स्वीकारायची। आणि आपल्याला माहिती आहे की इंग्रजांचं असलेलं आपल्यावरचं राज्य, इंग्रज सरकारनं भारतात शांतता प्रस्थापित केली परंतु भारतामध्ये भौतिक सुधारणा ज्या आहेत ह्या भौतिक सुधारणा, लोकांचं जीवनमान सुधारण्यामध्ये मात्र यश आलेलं नाही। आणि देशाच्या संपत्तीची किंवा गरिबीची जी मीमांसा करण्याचा जो मार्ग आहे तो इतरत्र स्वीकारला जातो, तोच भारतालाही लागू होणं आवश्यक आहे असं दत्त यांचं मत आहे। तर दत्त यांचे जे आर्थिक विचार आहेत हे आर्थिक विचार काय आहेत हे आपण आता बघूया। तर त्यांनी भारतातील दारिद्र्य